राजुरी या ठिकाणी असलेल्या पानसरे मळ्यात दोन ठिकाणी झालेल्या चोरांमध्ये 8 टोळे सोने आणि 20,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आलेली आहे। याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील राजुरी या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन चोऱ्या झाल्या असून पहिल्या चोरीत पानसरे मळ्यातील अशोक पंढरीनाथ पानसरे यांच्या घराची कौलं काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि पहिल्या खोलीतील घरात असलेल्या कपाटातील 8 टोळे सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम 10,000 रुपये त्यांनी चोरली। तर चोरटे दुसऱ्या खोलीत जात असतानाच त्या ठिकाणी झोपलेले अशोक पानसरे यांना अचानकपणे जाग आली असता चोरटे दरवाजा खोलून पळून गेलेत। याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी याच मळ्यात राहत असलेल्या अंजना बाबूराव पानसरे या आजी एकट्या घरात असताना चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि आवाज झाल्यावर आजी जाग्या झाल्या असताना चोरट्यांनी आजीला ओरडू नये म्हणून त्यांचं तोंड दाबून धरलं आणि चोरट्यांनी कपाट तोडून कपाटातील 10,000 रुपयांची रक्कम चोरली। त्याचबरोबर आजीच्या गळ्यात असलेले दोन तोळ्याचं मंगळसूत्रही चोरट्यांनी चोरून नेलंय। सदर घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी हजर होत पाहणी केली। त्याचबरोबर पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील तपासही ते करत आहेत। ब्युरो रिपोर्ट आज 24 तास राजुरी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।